रैली है, दशहरा रैली पे क्या कहना था, क्या आपको क्या लगता है कि उद्धव जी की शक्ति प्रदर्शन दिखने वाली है या सीएम एकनाथ शिंदे शिवसेना के? जी खरी शिवसेना है की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची आहे आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद आहे, त्यामुळे सर्व पूर्ण महाराष्ट्रातली जनता माननीय मुख्यमंत्री साहेबांचे विचार आणि दसऱ्यांच्या शुभेच्छा घेण्यासाठी आझाद मैदानावर उपस्थित राहणार आहे। कमीत कमी 2 लाख लोक आज मुंबईतून पूर्ण महाराष्ट्रातून मुंबईतून वाजत गाजत गुलाल उधळत आझाद मैदान या ठिकाणी अत्यंत उत्साहाने आज जेव्हापासून माननीय मुख्यमंत्री साहेब दसरा मेळावा हा तिसरा दसरा मेळावा आहे, पण जेवढे 2 झाले त्यापेक्षा भव्य दिव्य दसरा मेळावा आझाद मैदानामध्ये होत आहे। शक्ती प्रदर्शन 2 लाख की दिखती शिवसेना की, क्या इससे प्रचार प्रसार वाकई में आम जनताओं से बदलाव देखने को मिलेगा? जरूर, आने वाले ये विधानसभा, ये महाराष्ट्र में माननीय मुख्यमंत्री साहब की सरकार आएगी, महायुति की सरकार आएगी, और जो ताकत है आज लाड़की बहन योजना जितनी भी योजना है, ज्येष्ठ नागरिक जो भी योजना निकाली मुख्यमंत्री साहब, अभी तक ऐसे मुख्यमंत्री साहब पूरे महाराष्ट्र में कोई हुए नहीं। कल की बात बताता हूँ, रात के 3 बजे आरे कॉलोनी में ऐसा कोई मुख्यमंत्री साहब नहीं होगा, माननीय रविंद्र वायकर साहब खासदार साहब के यहाँ उद्घाटन के लिए 3 बजे रात को साहब वहाँ पहुंचे थे, 2 बजे जोगेश्वरी में उद्घाटन किए, 3 बजे आरे कॉलोनी में उद्घाटन किए, ऐसे मुख्यमंत्री साहब आज तक दिखाई नहीं दिए जो आम जनता में हुए। नहीं, खरोखर हा दसरा मेळावा अत्यंत महत्त्वाचा इलेक्शनच्या माध्यमातून, परंतु सर्वसामान्यांच्या जनतेचे मुख्यमंत्री आहेत आणि कुठेही लोक असू दे, आज सोलापूर असू दे, पूर्ण महाराष्ट्र असू दे, लाडकी बहीण योजना असू दे, अनेक योजनेसाठी आणि जी योजना साहेब राबवतात शेतकऱ्यांसाठी, आज वीज माफ केलंय, तर एवढा क्राऊड असणार आहे ना, आपण स्वतः पाहाल का असे मुख्यमंत्री नाही, आणि सगळ्यात जोरात वाजत गाजत आझाद मैदानामध्ये लोक उपस्थित राहत आहे। गांधीवली विधानसभा किती ताकद कमीत कमी आम्ही कांदिवली पूर्व विधानसभेमधून आपल्या सर्व शाखा प्रमुखांच्या माध्यमातून 2-2, 3-3 बसेस देण्यात आले, माझ्याकडून 10 बसेस करण्यात आले, आणि भव्य दिव्य योजनेत 5,000 लोक आझाद मैदान या ठिकाणी जात आहेत।